मॅनेजर माझ्या म्हणून कार्यरत आहे. ॲक्च्युली हॅलो एक्झिबिशनमध्ये आपण जे भाग घेतला आहे त्याचं कारण म्हणून आहे की जितके पण आमचे जे आहे कस्टमर त्यांना चांगली सुविधा मिळायला पाहिजे. बँक त्यांना जे पण प्रोजेक्ट फायनल करतील त्यांना आम्ही कोणत्या प्रोजेक्टला आम्ही हे करणार सहकार्य करणार. मेन आहे की त्यांचं जे जे पण त्यांचे हे असेल त्यांचं जे पण आम्ही मार्गदर्शन करणार. आणखी त्यांना आम्ही रेट ऑफ इंटरेस्टबद्दल किंवा जे पण त्यांना काही प्रोजेक्ट पाहिजे असतील आम्ही त्यांना गाईड करणार. म्हणून आमचं उद्देश आहे की आम्ही स्टॉल इथे लावला गेला. पण आम्ही याच्यामध्ये अजून एक सुरू केलेली स्पॉट अप्रूवल आम्ही देतो आहे. स्पॉट अप्रूवलला असं आहे की जे पण कसं येतं आम्ही त्यांचं बेसिक इन्कम डॉक्युमेंट बघून आम्ही त्यांना एक स्पॉट अप्रूवल देतो आहे. कारण इथे आम्हाला चांगलं हे मिळालं प्रतिसाद तर आम्ही होप करतो की अजून चांगलं बिझनेस होणार. आणि आयसीआयसीआय बँकेचा विभागीय अध्यक्ष अधिकारी आहे. आम्ही शेल्टर 2019 हे जे प्रॉपर्टी एक्झिबिशन क्रेडाईतर्फे ऑर्गनाईज केलेलं आहे या क्रेडाईच्या एक्झिबिशनमध्ये जवळजवळ 55 ते 60 बिल्डर लोकांनी पार्टिसिपेट केलेले आहेत. जवळजवळ 500 वरती स्टॉल इथे बिल्डर लोकांनी त्याचे प्रोजेक्ट्स इथे डिस्प्ले केलेले आहेत. बिंग ICICI आम्ही सगळ्यात महत्त्वाचा जो गव्हर्नमेंटचा RBI जो नवीन हे काढलेला आहे रेपो लिंक रेट ऑफ इंटरेस्ट जो बाकीचे NBFCs हे देत नाही. रेपो लिंक रेट ऑफ इंटरेस्टमध्ये कस्टमरचा फायदा असा होतो की त्यांना त्यांचं कधी पण लोन आपण त्यांचं सँक्शन केलं आणि त्याच्यानंतर डिस्पर्स झालं तर जेव्हा जेव्हा RBI रेट ऑफ इंटरेस्ट कमी करेल तेव्हा तेव्हा त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट हा कमी होतो किंवा जास्त होतो. तर हा सगळ्यात मोठा फायदा जो ICICIच्या मार्फत सर्व कस्टमरला आम्ही म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जो प्रधानमंत्री आवास योजना जी आपल्या माननीय पंतप्रधानांची सगळ्यात महत्त्वाकांक्षी योजना आहे त्यामध्ये 2,67,000 म्हणजे 2,67,000 कस्टमरला त्यांना सबसिडी मिळते. तिसरं शेल्टरच्या माध्यमातून आम्ही इन्स्टंट सँक्शन लेटर कस्टमरला देतो आहे. कस्टमरने आम्हाला काही माहिती प्रोव्हाइड केल्यानंतर आम्ही इमिजिएटली मी आता बघितलं थोड्याच वेळापुढे आम्ही कस्टमरला इमिजिएट सँक्शन लेटर दिलं 5 मिनिटाच्या आत आम्ही त्यांना देतो. ही एक ICICI बँकेची खासियत आहे. त्यांना आम्ही काही क्षणामध्ये काही वेळामध्ये आम्ही त्यांना सँक्शन लेटर त्यांच्या इमिजिएटली हातात देतो आणि कस्टमरला तो कॉन्फिडन्स येतो की ते कुठेही जाऊन प्रॉपर्टी सिलेक्ट करू शकतील. आणि त्यांचं कारण त्यांच्या हातामध्ये सँक्शन लेटर आहे त्यांना माहिती की त्यांना किती लोन बसू शकतं त्या बेसिसवर ते प्रॉपर्टी सिलेक्ट करू शकतात. सर या एक्झिबिशनचा अनुभव कसा आहे? एक्झिबिशनचा अनुभव खूपच चांगला आहे. क्रेडाईने खूप चांगली मेहनत घेतलेली चांगली पब्लिसिटी केलेली. मागच्या 3 दिवसामध्ये जे जेवढा आमचा अंदाज आहे जवळजवळ 25 ते 30,000 लोकांनी इथे व्हिजिट केलेली आहे एवढा फुटबॉल झालेला आहे. आणि आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. अतिशय सुंदर तऱ्हेने ऑर्गनाईज केलेलं आहे. मी बघितलं असेल बरेचसे जे बिल्डर्स आहेत त्यांनी इन्स्टंट बुकिंग केलेलं आहे. बऱ्याच बिल्डर लोकांनी त्यांच्या व्हॅन्स इथे ठेवलेलं आहे की तिथे साईट व्हिजिट करून येतात. तसं आम्ही इन्स्टंट सँक्शन लेटर देतो तसंच इन्स्टंट ते फ्लॅटसुद्धा विकतात. अतिशय सुंदर पद्धतीने हे ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि मला वाटतं सर्व मीडिया जे मी अभिनंदन करतो की त्यांनी एकदम शेवटच्या लोकांपर्यंत म्हणजे देशदूत असेल किंवा इतर सर्व मीडिया असेल त्यांनी शेवटच्या लोकांपर्यंत ते पोहोचवलेलं आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद शेल्टरच्या एक्झिबिशनच्या माध्यमात. उसका लाभ उठाइए और अच्छे ऑफर्स मिलेंगे अच्छे
शेल्टर 2019 दोन वर्षापासून जवळपास हा उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले बरेच लोक या एक्झिबिशनची वाट बघतात असं हे शेल्टर. या शेल्टरची एक महत्त्वाची ओळख जी आहे की अगदी छोट्यातल्या छोट्या व्यक्तीपासून तर मोठ्यातला मोठा बिझनेसमॅनपर्यंत इथे सर्वांची जी गरज असते ती सॉल्व्ह होते, रिझॉल्व्ह होते. म्हणजे अगदी आता माझ्याकडे बघायला गेलं 849,000 मी प्लॉट विकतो आहे. कुठे? तर एकदम प्राईम लोकेशनवर 100 फुटी रोडवर. ते माझ्याकडे सगळ्यात टॉप मोस्ट प्रॉडक्ट आहे ते 7 कोटी रुपयाचं. असे जवळ माझ्यासारखे समव्यावसायिक 35 ते 40 एकाच छताखाली या शेल्टर 2019 आणि ह्यावर्षी बघायला गेलं तर फ्रॉम फर्स्ट डे फक्त शेल्टरलाच नाही तर ऑनसाईट पण आमच्याकडे खूप साऱ्या व्हिजिट्स होत आहेत. आणि हा खूप एक पॉझिटिव्ह सिम्पटम आहे नाशिकच्या दृष्टीने. आणि देशू देखील आमच्यासोबत खांद्याला खांदा देऊन खूप छान काम करत असतं. शेल्टर 2019 निमित्त देशदूतने हा जो इनिशिएटिव्ह घेतला आहे त्यासाठी थँक्यू. राजोळे, तुम्ही इथे बघू शकता की शेल्टर एक्झिबिशन नाशिक आयोजित क्रेडाई आयोजित शेल्टर एक्झिबिशनसाठी आपण इथे सगळे आलेलो आहोत. गेल्या तीन दिवसापासून हे एक्झिबिशन चालू आहे आणि इथे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतो आहे. याच्यामध्ये मागच्या गेल्या 3 दिवसापासून जवळपास आपल्याकडे 1,000 कस्टमर्सने रिस्पॉन्स आपल्याला चांगल्या प्रकारचा दिलेला आहे. चांगल्या प्रकारचा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की साईट व्हिजिट आपल्या लवकरात लवकर करण्याचं त्यांनी सांगितलं आहे. रॉयल ग्रुपबद्दल सांगायचं झालं तर रॉयल ग्रुपचे नाशिक पुणे अशा दोन्ही ठिकाणी आपले प्रोजेक्ट्स आहेत. कमर्शियल रेसिडेन्शियल दोन्ही याच्यामध्ये आपल्या कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत. नाशिकमध्ये गंगापूर रोड झाला, त्याच्यानंतर गोविंदनगर लिंक रोड झाला, अशा चांगल्या आणि प्राईम लोकेशनला आडगाव एरिया झाला, अशा चांगल्या आणि प्राईम लोकेशनला आणि लोकांना परवडतील अशा एरियामध्ये आणि अशा रेटमध्ये आपण घरं आणि ऑफिसेस त्यांना देऊ करण्याचा मानस व्यक्त करत आहे. नमस्कार, मी सचिन बागड आणि रुपेश बागड नावाने यांचा फर्म्स आहे. अतिशय उदंड प्रतिसाद या ठिकाणी शेल्टर प्रदर्शनाला मिळालेला आहे. आतापर्यंत लोक चांगल्या चांगल्या संधी मिळण्याची जी काही वाट बघत होते तर ती संधी या निमित्ताने लोकांना मिळालेली आहे. आणि शॉप असो, फ्लॅट असो, हाऊस असो, प्लॉट असो, या निमित्ताने सर्वच नाशिककर या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद देऊन त्यांचं गृहस्वप्न किंवा व्यवसायाचं स्वप्न साकार करण्यासाठी या प्रयासात 100% मदत होईल अशी खात्री तुम्हाला आहे. तुम्हाला त्याच्यानंतर मी तुम्ही
बांधकाम करत असेल तरी असे आहे स्टॉल आहे मटेरियल्सचे जे आहे ते पण तुम्हाला इथे उपलब्ध आहे आणि आपण नवीन नवीन कल्पना जे आहे ज्या राबवलेल्या आहेत तुम्हाला एका छताखाली एकाच ठिकाणी आणि योग्य रे आव्हान आहे की नाशिककरांनी नाशिक जिल्ह्यातील लोकांनी किंवा बाहेर पण सर्वांनी कमीत कमी येऊन व्हिजिट करावी. शिल्प आनंदन हा प्रकल्प आता नुकताच 12 डिसेंबर 2019 रोजी लॉन्च केला आहे. 1316 फ्लॅट व 12 दुकानांचा तो प्रकल्प आहे. ऑन साईट लॉन्चिंग 12 ते 15 डिसेंबरपर्यंत आम्ही आयोजन केलं होतं. नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास 150 ते 155 फ्लॅट आम्ही 4 दिवसात तिथे विकू शकलो. त्याच्याही पुढे पुढचे 4 दिवसात आणि आता शेल्टरमध्ये आपण आहात तर शेल्टरमध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद भेटतो आहे. जवळजवळ 700 लोकांनी चौकशी केलेली प्रॉपर्टीबद्दल माहिती घेतलेली आहे. अजूनही उद्याचा दिवस आहे आणि त्या लोकांना पुढे संपर्क करू साईट व्हिजिट करू आणि मला वाटतं का ह्या तिकीट साईजमध्ये फार चांगलं आहे. इस्लामपुरी जानकी ग्रुपचा एकंदर पार्टनर आहे. आज आम्ही पहिल्यांदा घरगुती घरामध्ये 7 लाखापर्यंतची आम्ही सवलत दिली आहे. GST तर माफ आहेच, त्याच्याबरोबर 7 लाखाची आम्ही मोठी सवलत आहे. आता आमच्याकडे मखोलातला मोठी स्कीम आहे, त्याच्यामध्ये 2 बेडरूमचे फ्लॅट आहे. गंगापूर रोडला आहे, ज्याच्यामध्ये 4 BHK फ्लॅट आहे. मखोलातला शॉप आहे जे सिंगल लाईट आहे. गोविंद नगरला 3 BHKची एक्सक्लुसिव्ह स्कीम चालू केली आपण. त्याच्यानंतर गंगापूर रोड कॉलेज रोडला आपल्याकडे 4 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स आहेत. तर एकूण एक आपल्याकडे गंगापूर रोडपासून पंचवटी गोविंद नगर असे प्रत्येक भागामध्ये आपल्याकडे फ्लॅट आहे. पण ग्राहकांसाठी आपल्याकडे मोठी सवलत आहे, जे ग्राहकांनी त्याची सवलतीचा लाभ घ्यावा. मी मॅनेजर आहे स्टेट बँकेमध्ये. ह्या जो प्रॉपर्टी एक्झिबिशन जो भरला आहे जो इंडस्ट्री ऑर्गनाईज केला आहे 2019-20 ह्यामध्ये आत्तापर्यंत फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटलेला आहे स्टेट बँकेला. मोर दॅन नियर अबाउट 600 to 700 इन्क्वायरी झालेला आहे. त्यापैकी आम्ही साधारणपणे 1500 ते 1500 लोकांना आत्तापर्यंत आम्ही इन प्रिन्सिपल सँक्शन दिलं आहे, जे की त्यांच्या उत्पन्नावरती ऑन द बेसिस ऑफ इन्कम असतं. वातावरण फार चांगलं आहे, ह्यावर्षी लोक पण पॉझिटिव्ह आहे. प्लस स्टेट बँकेचे जे ॲट्रॅक्टिव्ह रेट आहे तुमच्या स्वतः बँकेने ऑफर केलेलं आहे, जे की आता जो नवीन येणारा बेंचमार्क लेंडिंग रेट जो आहे जो की PLR लिंक राहणार आहे RBI त्यानुसार सुद्धा आमचे रेट ऑफ इंटरेस्ट मार्केटमध्ये सगळ्यात कॉम्पिटेटिव्ह आहे, सगळ्यात कमी आहे. पुन्हा जर तुम्ही बघाल तर 1 तारखेपासून आमचे 0.25 रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतात आहे. साधारणपणे आमचा जो रेट ऑफ इंटरेस्ट चालू होणार आहे 1 जानेवारीपासून तो साधारणपणे 7.90 चालू होणार आहे पुढं. तर याचा नक्कीच ग्राहकांना फायदा होणार आहे, जेणेकरून जे सर्वसामान्य ग्राहक आहेत आपले जे काय कोणी कस्टमर जे आहेत प्रपोज बघू राहिले घरांना. प्लस रेट ऑफ इंटरेस्ट कमी असल्यामुळे भरपूर फायदा कस्टमरला बँक यापुढे देणार आहे. तर ह्या साधारणपणे एकंदरीत बघता फार चांगला आहे. प्लस त्याच्यामध्ये आत्ता स्टेट बँकेचे एक ज्यांचे एक्झिस्टिंग लोन आहेत जे ट्रान्सफर करणार आहेत त्यांनासुद्धा बँकेने स्पेशल 0.25% कन्सेशन दिलेलं आहे. याच्यासुद्धा खूप इन्क्वायरी येऊ राहिल्या, त्यासुद्धा कस्टमरला फायदा होतो. एक्झिबिशनमध्ये कसं दिसतं? एक्झिबिशनमध्ये फार चांगला आहे, कम्पेअर टू लास्ट इयरपेक्षा खूप चांगला इन्क्वायरी आलेला आहे. त्यात आम्ही नियर अबाउट 1600च्या पुढं आम्ही आत्तापर्यंत इन प्रिन्सिपल दिलेलं आहे. तर ते ऑलमोस्ट त्या लोकांनी काही त्यातल्या काही लोकांनी ऑलमोस्ट घरंसुद्धा फायनल केलेलं आहे. त्याचा नक्कीच फायदा त्यांना होणार आहे. पुन्हा प्रोसेसिंग फी सध्या वेव केलेली बँकेने, साधारणपणे ते सुद्धा बेनिफिट आहे कस्टमरला, जे की ह्या एक्झिबिशनच्या माध्यमातून पण त्यांना असन होईल. पुन्हा बँकेने एक मार्जिन मनी करता एक स्कीम आणलेली आहे, जे की जर कुणाकडं मार्जिन मनी कमी असेल इनिशियल लेवलला जो आपण बिल्डरला पे करतो त्याकरता जर काही पैसे पाहिजे असेल तो त्यांच्या गोल्ड बँकेकडे ठेवून त्याला होम लोनच्याच रेट ऑफ इंटरेस्टमध्ये बँक त्याला लोन प्रोव्हाइड करणार आहे. त्या टेन्यू साधारणपणे 1 वर्ष राहणार आहे. त्यामुळं ज्या लोकांकडे आज मार्जिन मनी करता पैसे असेल त्यांनासुद्धा बँकेने अदर वेनी फायनान्स करणार. त्यातनं ते स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन GST जे का आहे चार्जेस जे आहेत त्याकरता ते त्यांचा फंड यूज करू शकतात. हा सुद्धा बँकेने एक वेगळं पोर्ट डिझाईन केलं की जे मार्केटमध्ये कुणी रोड आहे कुणाकडं नाही आहे अशा पद्धतीने बँक मॅक्झिमम बेनिफिट जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीने कस्टमरला देते आहे, जेणेकरून मॅक्झिमम लोकांनी. मैं बैंक ऑफ महाराष्ट्र
एज अ क्रेडिट ऑफिसर पोस्टेड हूँ। यहाँ पर हाउसिंग लोन और रिटेल से रिलेटेड जो प्रोडक्ट होते हैं उनकी प्रोसेसिंग की जाती है। एडाई का जो प्रोग्राम है उसमें बैंक ऑफ महाराष्ट्र का इंस्टॉल है। इस इंस्टॉल में हम बैंक ऑफ महाराष्ट्र का हाउसिंग लोन प्रोडक्ट ऑफर कर रहे हैं, व्हीकल लोन भी प्रोडक्ट ऑफर कर रहे हैं और एक बैंक ऑफ महाराष्ट्र का स्कीम है LAP लोन अगेंस्ट प्रॉपर्टी, उसका भी फॉर्म अवेलेबल है। हमने हमारे इंस्टॉल पर सारी स्कीम्स के फॉर्म अवेलेबल किए हुए हैं। बैंक ऑफ महाराष्ट्र का जो रेट ऑफ इंटरेस्ट है, इंडस्ट्री में जो बैंक लोअर साइड रेट ऑफ इंटरेस्ट ऑफर करते हैं उसमें से एक बैंक ऑफ महाराष्ट्र सैलरीड क्लास के लिए हमारा रेट ऑफ इंटरेस्ट 8.35% है। प्रधानमंत्री आवास योजना की जो सब्सिडी है 2.6 लाख, उसका लाभ भी बैंक ऑफ महाराष्ट्र के हाउसिंग लोन स्कीम में अवेलेबल है। 31 दिसंबर तक बैंक ऑफ महाराष्ट्र ने अपने कस्टमर के लिए प्रोसेसिंग फीस वेव ऑफ किया हुआ है, जो कि लोन अमाउंट का 0.25% होता है, एक बड़ा अमाउंट होता है। फेस्टिवल ऑफर के अंतर्गत ये रियायत बैंक ऑफ महाराष्ट्र अपने कस्टमर को दे रहा है। क्रेडाई का जो प्रोग्राम है उसके थ्रू हमको बहुत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है। जो लोग यहाँ पर इंक्वायरी करने आ रहे हैं बिल्डर्स के पास, वो लोग हम लोगों को अप्रोच कर रहे हैं, इंक्वायरी कर रहे हैं, डॉक्यूमेंट्स के बारे में पूछ रहे हैं, हमको फॉर्म फिलअप करके दे रहे हैं, तो लीड कन्वर्जन भी हो रहा है। कल और लास्ट 2 डेज़ में जिन कस्टमर ने विज़िट किया है उन कस्टमर ने फॉर्म के साथ बाद में ब्रांच को विज़िट किया है, डॉक्यूमेंट भी सबमिट किया है, तो लग रहा है कि हमको अच्छा लीड कन्वर्जन इससे मिलेगा। आशीष सोमनाथ छिंदकर इन्फिनिटी डोअरचे संचालक, माझे एक अजून पार्टनर धीरज महाजन, आम्ही दोघं मी ही कंपनी 2012 साली सुरू केली। या इथे आम्ही GI शीट्सपासून डोअर्स तयार करतो, बाल्कनी डोअर्स, फ्रेंच डोअर्स, टेरेस डोअर्स तयार करतो। इथे शेल्टरमध्ये आम्हाला खूप उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। गेल्या 7 वर्षापासून आम्ही उत्कृष्ट सेवा आणि योग्य चांगलं मटेरियल दिल्यामुळे चांगला आर्किटेक्ट बिल्डर्स यांचा उत्कृष्ट आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही डे बाय डे नवीन नवीन डेव्हलपमेंट करत आहे, नवीन नवीन प्रोडक्ट्स आणत आहे। आता आम्ही नवीन एक वुडन फिनिशमध्ये डोअर्स आणले आहेत, त्यासोबत बाल्कनी डोअर्स बनवतो आहे, ओपनेबल डोअर्स बनवतो आहे, सेफ्टी डोअर्स आहेत, लॉबी डोअर्स आहेत, इवन आता प्लाझ्मा कटिंग्समध्ये नवीन नवीन प्रकारचे आम्ही पार्टिशन्स बनवत आहेत, बेंचेस आणले आहेत आम्ही, आता नवीन नवीन प्रकारचे बेंचेस आणले आहेत। आणि इथे नाशिकमध्ये नाशिकचे आर्किटेक्ट बिल्डर्स यांचा खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळत आहेत आणि त्यासोबतच आम्ही नवीन देण्याचा दरवर्षी नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि खरोखर आम्हाला शेल्टरचं मी आभारी आहे की त्यांनी आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म दिला, जेणेकरून आम्ही आमचं अजून प्रोडक्ट नवीन 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 प्रोडक्ट आहे ते आम्ही मार्केटला आणत आहोत। अल्फा सिफ्टी ग्लास प्रायव्हेट लिमिटेड ही मेरी कंपनी का नाम है। हम लोग टफन ग्लास, IGU, लैमिनेशन ग्लास, सेफ्टी ग्लास ये सब बनाते हैं। शेल्टर में हमने पहली बार पार्टिसिपेट किया है, रिस्पॉन्स अच्छा है, काफ़ी बिल्डर्स, काफ़ी आर्किटेक्ट्स यहाँ पे आए हैं एंड अच्छी ब्रांड बिल्डिंग हमको मिल रही है।